कोणचे गाव असं असा की मध्ये प्रायव्हेट आमचे सगळ्यांचे भाटां असतात आणि सायडीन सगळी फॉरेस्ट एरिया मागीर रिझर्व फॉरेस्ट हांव किंवा मागीर तेंचे प्रायव्हेट आमचे प्रायव्हेट फॉरेस्ट ते रिझर्व फॉरेस्ट. आता कितें वयर कितें जालां, वयर जी सगळीं फॉरेस्टाची जी जंगली जनावरां आसात ती आमकां येवन त्रास करतात. त्या प्रमाणे हे जे गवेरडे आज पळयला, आज काल रातचो काल राती सुमार ताजो मरण जालें हांगा, म्हणजे मेलो तो. नॅचरल डॅथ म्हटल्या आतां ताका कांय कळना, अजून रिपोर्ट कांय येवना. त्या प्रमाणे मागीर सगळे जे कन्सर्न ऑथॉरिटी आसा तांकां फोन केलो, त्या प्रमाणे तुमकांय बी फोन केलो. तुमी आयले बद्दल धन्यवाद. आणि व जो रेड्याचो प्रॉब्लेम असा तो दिसान दीस हे त्यांचे पॉप्युलेशन असा ते वाढत असा. ज्या प्रमाणे हांगा डुकरां माकड किंवा खेती यांचे पॉप्युलेशन वाढला त्याप्रमाणे त्यांचे तशेंच असा. आणि महत्त्वाचे म्हणजे वयर त्यांना फॉरेस्टान खावपाक काय मिळना म्हणून ते आता आमच्या प्रायव्हेट भटांनी येऊन आमकां त्रास करपाक लागल्यात. व जो रेड्याचो जो मृत्यू झाला तो कोणी त्याका कोणी त्यांच्या वाटेक कोण वचो ना, तो नैसर्गीक मृत्यू म्हणून. फॉरेस्ट कितें म्हणटा, वन खातें कितें म्हणटा, वन खातें म्हणून वन खात्याक आमी एप्रोच जाल्ले की तुमी खंय तरी फेन्सींग हें तें करपाक जाय म्हणून हांगा, कित्याक नाल्यार फुडें आमकां भाटां हें करपाक कितें कल्टिवेशन करपाक बरोच त्रास जातलो म्हणून. पण तांच्या कडेन कितें जालां, येदी मोठी फॉरेस्ट एरिया तांच्या कडेन तितली इन्फ्रास्ट्रक्चर ना अजून पर्यंत. पण शक्यतो तांणी सांगलां की आमी हें फोर्थ आमी चड जर सिरियस प्रॉब्लम जालो, सिवियर जालो जाल्यार आमी ताजेर नक्कीच उपाय योजना करतले अशें फॉरेस्टान सांगलां आमकां.